नमस्कार, पुरंदरमी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित। पुढील अधिवेशन 28 फेब्रुवारी 2022 रोजी नागपूर येथे होणार आहे। बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे व त्यांचे पती सदानंद सुळे कोरोना पॉझिटिव्ह, त्यांची मुलगी आणि मुलाचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। ऐतिहासिक शक्ती विधेयकासह हिवाळी अधिवेशनात 24 विधेयके मंजूर। कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे। वाढत्या रुग्ण संख्येबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चिंता व्यक्त केली असून जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील परिस्थिती पाहून निर्बंध कडक केले जातील असे संकेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत। पुरंदर तालुक्याला जास्तीचा विकास निधी देणार, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांचे चांबळे येथे पाणंद रस्त्याचे भूमिपूजन करताना आश्वासन। दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी 11 वाजता लोकशाही दिना नागरिकांच्या तक्रारी जागी सोडवल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली। त्यासाठी लोकांनी आपल्या तक्रारी 15 दिवस अगोदर दाखल करायच्या आहेत। राधानगरी धरणाच्या दरवाजाचे तांत्रिक काम सुरू असताना दरवाजा 18 फूट पूर्ण मोडून अडकला, त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा अचानक विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला। यामुळे पंचगंगेसह अनेक नद्यांना पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे। अखेर अथक परिश्रमानंतर तब्बल 6 तासांनी दरवाजा बंद करण्यात जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आल्याने पुराचे संकट टळले आहे। कणकवली पोलीस ठाण्यात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कलम 307, 120 ब व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नितेश राणे कोठे आहेत हे जाणून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या विरोधात ईडीने आज कोर्टात आरोपपत्र दाखल केले। अनिल देशमुख मुख्य आरोपी असून आरोपपत्रात अनिल देशमुख यांच्या मुलांचेही नाव असल्याचे समजते, त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या 81व्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकसत्तातर्फे तयार करण्यात आलेल्या अष्टावधानी या विशेष पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी यांच्या हस्ते करण्यात आले। अनेक नामवंतांनी शरद पवार यांच्या कार्याबद्दल केलेल्या लेखांचे संकलन या विशेष पुस्तकात करण्यात आले आहे। चिथावणी खोर वक्तव्य प्रकरणी कालीचरण महाराजांसह मिलिंद एकबोटे यांच्या विरुद्ध पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अफजल खान वधाचा आनंदोत्सव कार्यक्रम साजरा करताना ही वक्तव्य करण्यात आले आहे। छत्तीसगड मध्ये महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोल्हापूर शहरामध्ये बुधवारी दुपारी ओमायक्रॉनची एंट्री झाली आहे। शहरात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे। विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून राज्यपाल आणि सरकार मधल्या संघर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाडलेल्या पत्राबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। माझ्यावर कोणताही निर्णय घेण्यासाठी दबाव आणणे योग्य नाही, तुमच्याकडे असे अधिकार नाहीत, असेही राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे। कोणी जर चुकलं तर त्याला 4 तास बाहेर ठेवा, 4 तास कमी वाटत असतील तर एखादा दिवस बाहेर ठेवा त्याचाही विचार करा, पण एकदम 12-12 महिने कोणाला बाहेर पाठवू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना केल्याने सत्ताधारी गटातील अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। पुणे मेट्रोच्या कामाचा राडा रोडा टाकला जातोय मुठा नदी पात्रात।
पुणे महापालिकेचे दुर्लक्ष। राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली पाहणी। सांगली मार्केट कमिटीच्या आवारात शिरलेला गवा अत्याधुनिक क्रेनच्या सहाय्याने जेरबंद। सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईच्या उपाध्यक्षपदी पुरंदरमधील मुख्याध्यापक श्री सुधाकर जगदाळे यांची बिनविरोध निवड। पुरंदरमध्ये एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 29/12/2021 रोजी 31 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी सासवड येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे दिनांक 29/12/2021 रोजी 2 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्ला येथे 2 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।